तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने करंजाडे ग्रामपंचायतीचे महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी तारीख 1 रोजी पनवेल पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल तालुक्यात 18 डिसेंबर 2022 रोजी 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे 4 पक्ष एकत्र आले आहेत. या चारही पक्षांनी एकत्र येत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून त्याद्वारे निवडणूक लढवली जात आहे. प्रत्येक गावागावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आय, शेतकरी कामगार पक्ष, शेकाप या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बळावर व त्यांच्या जनसंपर्काच्या बळावर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत पनवेल पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरण्यात आले. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.